जे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा लिहून घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे लिखाण केलं ते सर्व कशामधून आहे, कुठल्या भाषेतून असेल तर इंग्रजी भाषेमधून आहे, ते मराठी भाषेमधून नाही. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपण परवाच काय केलेलं 20 तारखेला 19-20 तारखेला सगळ्यांनी फेसबुकच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून मिलिंद महाविद्यालयाविषयी काय केलेलं आहे आपण फॉरवर्ड केलेल्या बातम्या आहेत, बरोबर आहे. व्हिडिओ वगैरे वर्धापन दिनाचा कार्यक्रम आपण त्या दिवशी साजरा केलेला आहे. आणि मग त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. जरी स्थापना केली असली तरी तिथे ते स्वतः अध्यक्ष राहिलेले नाही. सिद्धार्थ महाविद्यालय आहे इथेही ते स्वतः अध्यक्ष राहिलेले नाही. त्यानंतर आपली जी शाळा आहे कर्नाटकामध्ये भेटली या ठिकाणी, तर तिथं सुद्धा त्यांनी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठल्याच जे जे निर्मिती केलेली आहे त्या ठिकाणी अध्यक्षपद भूषवलं नव्हतं. फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलेलं आहे, ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचं सर्जक या संस्थेचं अध्यक्षपद स्वतःकडे ठेवलं होतं. मग आपण भारतीय बौद्ध महासभेत काय म्हणतो तर मातृसंस्था म्हणतो. त्या मातृसंस्था म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः स्थापन केलेली आहे, स्वतः त्याचे अध्यक्ष राहिलेले आहेत आणि ज्या महामानवानं आपल्याला संविधान दिलेलं आहे त्याचबरोबर ज्या महामानवानं आपल्याला हा बुद्धधर्म दिलेला आहे आणि म्हणून साठी आपण काय म्हणतो तर म्हणजे की आपण काय म्हणतो बाबासाहेबांना माझा बाप नाही का. आता मागे पण बाबासाहेबांच्या विषयी होतं की माझ्या आजोबा बाबासाहेबांना बाप म्हणायचा, त्यावेळेस पितृदिन होता, त्यावेळेस आता नाही ते निघालेला आहे काय नाही का. तर मग माझे वडील पण काय म्हणतात बाप म्हणतात, मी पण काय म्हणतो बाबासाहेबांना बाप म्हणते, माझी मुलं पण बाबासाहेबांना बाप म्हणतात, माझा नातू पण बाबासाहेबांना बाप म्हणतो आणि माझ्या पुढच्या असं जे पिढ्या बाबासाहेबांना काय म्हणतील बाप म्हणतील. मग बाप पण म्हणतो ना आई पण म्हणतो कारण त्यांनी आपल्याला हा नवीन जन्म दिलेला आहे. म्हणून त्यासाठी आपण काय म्हणतो बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अशा भारतीय बौद्ध महासभा मातृसंस्था शिखर संस्था असा त्या संस्थेला संबोधित असतो. मग या संस्थेची स्थापना कधी केलेली आहे तर 18 मे 1954 स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलेली आहे संस्था ही नोंदणीकृत करून घेतलेली आहे. 18 मे 1954 संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे संस्थापक अध्यक्ष. मग आपण आता बाबासाहेब म्हणतो कारण त्यांना बाबासाहेब म्हणतो म्हणून मग भीमराव रामजी आंबेडकर नाही का. आणि सगळ्यात महत्वाचं सांगण्याची एक गोष्ट आहे की आपण कधी याचा बारकावा करत नाही. आतापर्यंत आपण सगळेजण आहोत नाही का, आपली आजी आजोबा पणजी आपली मुलं आपली नातवंड. पण मग काय होतं की माझ्या माझे आजोबा माझे पणजोबा माझे आजोबा माझे वडील हे त्यांचं आडनाव आपल्याला मिळत राहिलेलं आहे नाही का. आणि महिलांचं ज्यावेळेस आता मुलीचं लग्न होतं तर तिला कुठलं आडनाव मिळतं तिच्या सासरचं तिच्या पतीकडचं आडनाव मिळतं. आणि आपले पुरुष आहे तर पुरुषांच्या त्याचं ते काय म्हणतात ते तसंच वडील आणि त्यांचे ते स्वतःच त्याच्या मुलांना म्हणत ते नाव आणि आडनाव दिलं जातं. आणि याच्यामध्ये आपल्याकडे असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळे त्याच्या वडिला त्यांचे जे वडील आहे रामजी बाबा त्यांना आडनाव हे बघा की कसा प्रभाव आहे विरुद्ध दिशेला वाढलेला आहे. खूप मोठी क्रांती आहे. मग आता खरं तर सतपाळ नाही का. पण त्यांचं मग मुलामुळं वडिलांना आडनाव मिळालेलं आहे आंबेडकर असं खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे ही. मग या संस्थेचं रजिस्ट्रेशन कधी केलं गेलं तर 4 मे 1955 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संस्थेचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे. संस्थेचे उद्दिष्ट काय आहे तर
उद्दिष्ट भारतात बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करणे. भारतात बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करणे. झालं. दुसरा उद्दिष्ट आहे बुद्ध वंदनेसाठी विहाराची उभारणी किंवा विहार बांधणे. बुद्ध वंदनेसाठी विहाराची उभारणी किंवा विहार बांधणे. तिसरं धार्मिक व वैज्ञानिक विषयांकरिता धार्मिक व वैज्ञानिक विषयांकरिता शाळा व महाविद्यालये काढणे. शाळा व महाविद्यालये काढणे. बरोबर होते का? नाही. हा चौथा आहे विषयांकरता. कारण आपला धम्म आहे हा विज्ञानवादी धम्म आहे. चौथा आहे अनाथ आश्रम हॉस्पिटल. अनाथ आश्रम हॉस्पिटल काढणे. मदत केंद्रे कंसातल्या आधारगृहे. मदत केंद्रे आधारगृहे स्थापन करणे. झालं. बौद्ध धर्माच्या प्रसाराकरिता पाचवं बौद्ध धर्माच्या प्रसाराकरिता कार्यकर्ते तयार करण्यासाठी जे की आता आपण काय करत आहोत प्रशिक्षण शिबिर उपासना प्रशिक्षण शिबिर लावलेलं आहे. मेळावे व परिषदा भरविणे म्हणजे महिला मेळावा धम्म परिषद नाही का व परिषदा भरविणे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 13 मार्च 1927 समता संयुक्तालयाची स्थापना केली होती आणि त्याचा उद्देश असा होता की सामाजिक व राजकीय अशा दोन्ही उद्देशांसाठी या संघटनेची त्यांनी स्थापना केली होती. मग या संघटनेत जात आणि धर्म यावर कोणताही मतभेद केला जाणार नाही असं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर शिक्षणासाठी कुठली हे केली होती तर पीपल एज्युकेशन सोसायटीची त्यांनी स्थापना केली होती. पीपल एज्युकेशन सोसायटी. आणि राजकारणासाठी कुठली तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणजे बाबासाहेबांनी स्थापन केली आहे. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे धर्मांतर केलं 14 ऑक्टोबर 1956 ला तर ते कुठल्या संस्थेच्या अंतर्गत झालेलं आहे दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थे अंतर्गत त्यांचं धर्मांतर झालेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संस्थेच्या अंतर्गत 5 लाख आणि यासोबत कोणपर्यंत 5 ते 6 लाख असं आपण म्हणूया धर्मदीक्षा घेतलेली आहे. त्यावेळेस म्हणजे की आता संस्थेचा जर कारभार चालवायचा संस्थेचं जे काही आहे जसं की आता राजकारण म्हणलं की आपल्याला माहिती आहे की बाबा अधिवेशन वगैरे नागपूरला दिवाळी अधिवेशन भरतं आपल्या सर्वांनाच माहिती आहे. तसं मग आपल्या संस्थेचा पण कारभार कसा चालवायचा किंवा आतापर्यंत संस्थेच्या माध्यमातून काय कामकाज केलेलं आहे त्यासाठी काय करत होते दर 5 वर्षांनी संस्थेचं काय केलं जातं अधिवेशन भरवलं जातं. आता या संस्थेचं कसं होतं की आता बाबासाहेब स्वतः अध्यक्ष राहिले
तर बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण कधी झालेला आहे तर 1956 ला, 6 डिसेंबर 1956 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालेले. मग ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं त्याच दिवशी काय केलेलं आहे, या संस्थेचे अध्यक्ष कोण झालेले आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर, यशवंतराव तथा भैयासाहेब आंबेडकर हे त्या दिवसापासून काय झालेले आहेत, अध्यक्ष झाले. ते कुठपर्यंत, की त्यांच्या मृत्यूपर्यंत, म्हणजे त्यांचा मृत्यू कधी झालेला तर 77 मध्ये. मग ते 17 सप्टेंबर 1977 पर्यंत ते अध्यक्ष राहिलेले आहे. लिहून घ्या, 6 डिसेंबर 1956 ते 17 सप्टेंबर 1977 पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र सूर्यपुत्र यशवंतराव तथा भैयासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष राहिलेले आहेत. यशवंतराव तथा भैयासाहेब आंबेडकर 6 डिसेंबर 1956 ते हे अध्यक्ष राहिलेले आहेत. 1977 त्यानंतर भैयासाहेबांचं जेव्हा निधन झालं तर त्या दिवशी कोणाला अध्यक्षपद आलेलं आहे कोणाकडं, तर आदरणीय महाउपासिका ममतासागर मीराबाई आंबेडकर यांच्याकडे ते अध्यक्षपद आलेलं आहे. मग कधी आलेलं आहे ते 17 सप्टेंबर 1977 ते 2022 पर्यंत आदरणीय महाउपासिका मीराताई ममतासागर आंबेडकर, जे महाउपासिका ममतासागर मीराताई आंबेडकर या अध्यक्ष राहिलेले आहेत. 1977 ते 2022 म्हणजे बाबासाहेब म्हणजे की भैयासाहेबांच्या मृत्यूची तारीख घ्यायची, 17 सप्टेंबर 1977 ते 2022 पर्यंत आदरणीय महाउपासिका ममतासागर मीराताई आंबेडकर ह्या अध्यक्ष राहिलेल्या आहेत. आणि त्यांना महाउपासिका कोणी म्हटलेले तर दलाई लामा यांनी म्हटलेलं आहे. बाबासाहेबांनी 16 ऑक्टोबर 1956 ला चंद्रपूर या ठिकाणी पुन्हा काय केलेला आहे, धम्मदीक्षेचा हा 16 पार पाडलेला आहे. आणि त्यावेळेस किती अनुयायी होते, 2 लाख अनुयायी तिथे उपस्थित होते. 16 ऑक्टोबर 1956 पुरंदरे.
पुरंदरी स्टडी आहे मुंबई, दलाई लामा यांच्या अध्यक्षतेखाली. काय महिला अधिवेशनामध्ये काय झालं तर जीवन संस्कार म्हणजे बौद्ध जीवन संस्कार पाठ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. बौद्ध जीवन संस्कार पाठ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. म्हणजे की आता आपल्याला जर धम्म दिलेला आहे, बाबासाहेबांनी धम्म दीक्षा दिलेली आहे. बाबासाहेबांनी किती 25 डिसेंबर 1954 ना देवरुड या ठिकाणी बुद्ध धम्मात बुद्धांची जी मूर्ती आहे बाबासाहेबांना ती दिली केली होती. हे झाली होती आपण सन्मानित करण्यात येतो तसं बाबासाहेबांनी ती झालं. अडुसष्ट पुरंदरे स्टेडियम मुंबई प्रमुख पाहुणे दलाई लामा अध्यक्ष सूर्यपुत्र यशवंतराव प्रतापय्या साहेब आंबेडकर आणि या अधिवेशनामध्ये बौद्ध जीवन संस्कार पाठ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर 17 सप्टेंबर 1977 ला भैयासाहेबांचं निधन झालं. आता पुढे मग दुसरे अधिवेशन मग ते कधी झालं लिहू ते पहिले आपण लिहिलेलेच आहे ना. अगोदर आपल्याला 26, 27, 27 बरेच दिवस आपण सांगितलं आहे ना 1980 अंबाझरी मैदान नागपूर तर अध्यक्षपद कोणाकडे आहे महाउपासिका ममता सागर बिराजदार आंबेडकर त्यामुळे या अधिवेशनाच्या अध्यक्षही त्याच आहे महाउपासिका ममता सागर बिराजदार आंबेडकर या प्रमुख उपस्थिती महासभेचे राष्ट्रीय सल्लागार श्रद्धेय ऍडव्होकेट आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे बाळासाहेब आंबेडकर ऍड लिहायचं तो त्याच्यावर अर्धा चंद्र किंवा ई एडक्याचा दोन या अधिवेशनामध्ये एकोणतीस ठराव पास करण्यात आले. बौद्धांच्या सवलती आणि कायदे हा ठराव करण्यात आला. बौद्धांच्या सवलती आणि कायदे 19 मार्च 1989 सांगायचंय का दुसऱ्या अधिवेशनाविषयी. हा तिसरे अधिवेशन 18-19 मार्च 1989 नवी दिल्ली आंबेडकर भवन. बघा हे आंबेडकर भवन जे आहे ना हे बाबासाहेब जिवंत असतानाच हे आंबेडकर भवन निर्माण झालेलं होतं बरं का.
बाबासाहेबांच्या हयातीमध्ये आंबेडकर भवन निर्माण झालेलं होतं. अध्यक्ष मीराबाई आंबेडकर होत्या. अध्यक्ष मीराबाई आंबेडकर. या अधिवेशनातील काही ठराव वगैरे काय काही नाही, ते आम्हाला शिकवले मान्य पुस्तक आहे त्याच्यामध्ये पण असंच होत एक छोट पुस्तक. 27, 28, 29 नोव्हेंबर 1992. स्थळ आहे चैत्यभूमी दादर. मग या अधिवेशनामध्ये काय करण्यात आलं तर संस्थेचे कामकाज हे चार विभागात वाटण्यात आलेले आहे. संस्थेचे कामकाज चार विभागात वाटण्यात आले. ते कोणते आहेत चार विभाग? संस्कार विभाग, संस्कार विभाग, संरक्षण विभाग, संरक्षण विभाग, प्रचार पर्यटन विभाग, महिला विभाग. तसेच बौद्धांसाठी स्वतंत्र कायदा करण्याचा प्रस्ताव पारित करण्यात आला. दोन नंबरला काय सांगितलं? संरक्षण. आता पाचवे अधिवेशन 12-13-14 मार्च 1999. 12-13-14 मार्च 1999. अध्यक्ष या महा उपासिका मीराताई आंबेडकर. मीराताई आंबेडकर. स्थळ कुठे? खुर्जा बुलंदशहर उत्तर प्रदेश. खुर्जा कला उकार द्यायचा आणि जर जला काना बुलंदशहर उत्तर प्रदेश. आता या अधिवेशनाचं एक असं विशेष आहे की यावेळी धम्मयान नावाची गाडी तयार केली होती. बुलंदशहर उत्तर प्रदेश. शिवाजी पार्क माहिती आहे ना आपल्याला? मुंबई ते उत्तर प्रदेश. हा गाडीने प्रवास केला होता कार्यकर्त्यांनी. दम्यान गाडी आपली, जसं आपल्याकडे बारकीकडे पण गाडी आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त
तस 2 मार्च 2000 शिवाजी पार्कचं मैदान 2000 शिवाजी पार्क पुढचा दिवस आहे सावन सावन आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे ते तेच मी इथं बघत होते की काय केलेलं आहे अधिवेशन परत एक केलेलं आहे मागण्या केलेल्या होत्या October 2004 31 October 2004 ते कुठे झालेले सदाकांत धवन मैदान मुंबई नायगाव अध्यक्ष आहेत मीराताई आंबेडकर अध्यक्ष होत्या त्यावेळी उद्घाटक आणि प्रमुख मार्गदर्शक संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार ॲडव्होकेट प्रकाश सत्ता बाळासाहेब आंबेडकर त्यामध्ये संस्काराचे 12 ठराव करण्यात आले तर एक क्रांतिकारक निर्णय घेतला गेला की आतापर्यंत जे आपण मंगळसूत्र काळ्या माळ्यांमध्ये जे काही मंगळसूत्र त्याच्यामध्ये काय 2 डोरली 1 डोरलं काय जे काही होतं तिथे काय केलेलं आहे ते काढून टाकण्यात आलेलं आहे आणि पांढरे मणी आणि धम्मचक्रांकित अशोक चक्र जे आपण आता घालतोय तर त्याचं ते केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही आणखी पुन्हा काय केले भांगात कुंकू भरू नये असं ते केलेलं आहे टिकली एकच लावायची कारण काय होतं बऱ्याच ठिकाणी मी जाते टिकली अष्टगंध लावला जातो त्या आता आम्ही आमच्याकडे लावतात पण तर त्या असं म्हणजे टिकली पण माझी हळदी कुंकू हळदी होती टिकली हळदी कुंकू अजून काय अष्टगंध 4 टिकल्या त्या सगळ्या कपाळावर अकरा अध्यक्ष मीराताई आंबेडकर स्थळ आहे ठिकाण सोमय्या मैदान मुंबई सायन चुना भक्ती उद्घाटक आणि प्रमुख मार्गदर्शक बाळासाहेब आंबेडकर या अधिवेशनामध्ये 8 ठराव करण्यात आलेले आहेत कुठपर्यंत आलं ताई आपण अधिवेशन 22-23 एप्रिल 2011 अध्यक्ष मीराताई आंबेडकर उद्घाटक आणि प्रमुख मार्गदर्शक होते किंवा नंतर बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर ज्याची मीराताई आहे त्यांच्याबरोबर जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत संस्थेची निष्ठावंत आहेत घराण्याची निष्ठावंत आहेत असे जे पदाधिकारी होते त्यांना बाळासाहेबांच्या नावाने काय केलेलं जीवन गौरव पुरस्कार दिलेला आहे
सामुदायिक नाही या अधिवेशनामध्ये जाहीरपणे सन्मानित करण्यात आले. जीवन गौरव पुरस्कार व धम्मरत्न गौरव पुरस्कार देऊन जाहीरपणे सन्मानित करण्यात आले. सर देवी करायचं लक्ष नाही जाहीर करण्यात आले सन्मानित करण्यात आले जाहीरपणे सन्मानित करण्यात आले. बाळासाहेब जीवन गौरव पुरस्कार व धर्मरत्न गौरव पुरस्कार देऊन जाहीरपणे सन्मानित करण्यात आले. जे निष्ठावंत पदाधिकारी होते त्यांना. त्यानंतर आठवे अधिवेशन आहे 22-23 फेब्रुवारी 2013 आता बघा मग कशी आपण म्हणजे राखाडा करायचं त्या राखाड्यानंतर आपण हे सगळं हे करतोय. फेब्रुवारी 2013 स्थळ आहे सोमया मैदान सायन मुंबई. तेच पहिल्या ज्या ठिकाणी आहे ते स्थळ आहे. अध्यक्ष मिळत आहे. 13 ठराव करण्यात आले या ठिकाणी या अधिवेशनामध्ये. उद्घाटक होते बाळासाहेब आंबेडकर. आणि मग त्या बघा आपण मंगल परिले म्हणायचो किंवा ते प्रतिज्ञा नाही का शपथविधी असतो तर त्याच्यामध्ये हे केलेलं आहे की मराठीमधून शपथविधी आणि ते दोघं नवरा नवरीला म्हणजे वधू आणि वरांना ते योग्य पण नाही. तर पहिलं खूप असं मी हे करणार नाही मी ते करणार नाही मी असं करेन मी नाही का मी दार दागिने मी समृद्ध ठेवी वगैरे अशा बऱ्याचशा त्या शपथविधीमध्ये ते होतं तर ते कमी करण्यात आलेलं आहे. आणि पाणी भाषेऐवजी मराठीतून त्या प्रतिज्ञा केल्या गेल्या. आठवे अधिवेशन 2013 मध्ये 22-23 फेब्रुवारी नववे अधिवेशन सोमया मैदान सायन सुनावती नववे अधिवेशन 16-17 मे 2018 फक्त आकडा तर टाकायचा आहे ना आपल्याला 16-17 मे 2018 पुढं अधिवेशन आता बरेच आहे. आता किती 18 आहे आता 18 मध्ये सांगितलं होतं ना आता हे 24 आहे ना 5 वर्षांनी होते ना. संस्थेचे 8 गोल्डन मार्ग सुवर्ण असे मार्ग आहेत बघा कशासाठी तर दमन आपल्या धर्माचा प्रचार प्रसार वाढवण्यासाठी संस्थेचे जाती अंताची लढाई लढावी लागणार आहे आपल्याला. जाती अंताची लढाई उद्यासाठी काय करावं लागेल बरं आपल्याला बेटी रोटी बेटी रोटी जास्त मोठ्या प्रमाणात अंतर जातीय विवाहास मान्यता धर्मांतर नाही आता धर्मांतराबरोबरच कारण आता भरपूर सोहळ्या होतात नाही का आजचे लोक उद्योगीवर वगैरे परत आले नाही का लिहिलेला आहे. दुसरं आहे बुद्धिस्ट आयडेंटिटी आयडेंटिटी
टीम वर्क म्हणजे आपण मिळून सगळ्यांनी काम करायचं, सगळ्यांनी एकत्र यायचं आणि काम करायचं. एकट्याच्याने होता का कुठली गोष्ट? टीम 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 वर्क आपण समूह काम समूहाने काम करतो. चलो बुद्धी हो चौथ काय? चलो बुद्धी हो लिहिलं. पाचवं धर्मांधरा बरोबर रोटी पेटी व्यवहार. मग धर्मांधर काय करायचंच आहे म्हणजे फक्त आपणच नाही आपला समाज फक्त आपण खर तर असं बोलायला येतं की बाबासाहेब आपल्या जाती महाराज जातीमध्ये जन्माला आले म्हणून आपण बौद्ध धर्मे त्याबरोबर झाला असं नाही. दीक्षा घेतली गेली पाहिजे आपल्या बरोबर आपल्या मैत्रिणी आपल्या शेजाऱ्या असणारे कुटुंब व्यक्ती इतर जातीचं असतं तरी पण त्यांना सुद्धा की आपला धर्म बुद्ध धर्म कसा चांगला आहे बुद्ध धर्माचा आचरण कसं चांगलं आहे हे त्यांना समजावून सांगितलं गेलं पाहिजे. मी ताईंना धन्यवाद देते त्यांचं कौतुक करते आदरणीय अलकाताईंचं की त्यांनी त्यांच्या मैत्रिणी आपल्या इथं घेऊन येतात असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. धर्मांधरा बरोबर रोटी मेटी व्यवहार करणे. बुद्ध विहार जोडो सहावा आहे. बुद्ध विहार जोडो आपण आपल्या देशातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये जाऊ शकतो म्हणजे आहार
विहार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य बाबासाहेबांनी आपल्याला दिलेलं आहे. आपण जरी मुली असलो तरी शिक्षणाचा अधिकार बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे. चतुर्वर्ण व्यवस्थेनुसार मुलींना उच्च वर्गीय मुलींना सुद्धा शिक्षणाचा अधिकार नव्हता, तो बाबासाहेबांनी आपल्याला संविधानाच्या माध्यमातून दिलेला आहे. त्याचबरोबर बाबासाहेबांनी काय दिलेलं आहे की लग्न झालं तरी, मुलीचं लग्न झालं तरी काय केलेलं आहे, तिच्या वडिलांच्या जो काही संपत्ती असेल त्याच्यामध्ये वारसा हक्क आपल्याला दिलेला आहे. लग्न झाल्यानंतर पतीच्या संपत्तीमध्ये वारसा हक्क आहे. तिला कुठे जर राहावं असं वाटत असेल, तिथं तिच्या जीवितात धोका आहे असं तिला वाटतंय किंवा माझ्यावर खूप अन्याय आहे त्याच्यावर होतंय, तर तिथं तिला घटस्फोट घेण्याचा सुद्धा तिचा तिला अधिकार दिलेला आहे. आणि म्हणून साठी कारण हे जीवन आपण जगतो आणि जरी आता समजा ते पतीनं घटस्फोट जरी दिला, आत्ताच्या घटस्फोट जरी झालेला असला तरी त्या महिलेला तिच्या पतीच्या घरामध्ये राहण्याचा अधिकार आहे. दर महिन्याला जे काही तिचा उदरनिर्वाह होतोय, तिचा जे काही तिला पैसे लागणार आहे ते मेंटेन असतो, तिथं पोटगीच्या स्वरूपानं तिला तो मिळण्याचा अधिकार बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेला आहे. मग ज्या आपणही आपल्याला सगळे मूलभूत अधिकार दिलेले आहे, म्हणजे तुम्हाला काय राहणं म्हणजे निवारा, वस्त्र, अन्न, पाणी, हे सगळे तुम्हाला अधिकार दिलेले आहे. मग त्याच महामानवाने तुम्हाला बुद्ध धर्माच्या जोडीमध्ये टाकलेला आहे आणि 14 ऑक्टोबर 1956 हा जो बुद्ध धर्म आपल्याला उसासारखा गोड असणारा, ज्याची सुरुवात गोड आहे, ज्याचा मध्य गोड आहे, त्याचा शेवटही गोड आहे असा धर्म आणि या बुद्ध धर्माच्या धुळीमध्ये ज्या महामानवानी टाकलेले त्यावेळेस त्यांनी आपल्याला संविधानामध्ये पण कर्तव्य दिलेले, त्याचबरोबर बाबासाहेबांनी या धर्मामध्ये आपल्याला काही कर्तव्य दिलेली आहे. त्यांनी पंचशील दिलेला आहे, पंचशीलाचं आपण आचरण करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत आणि त्या 22 प्रतिज्ञा पाळण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि आता जे काही सांगायचं होतं, जे लिहून घ्यायचं होतं, आपण सगळ्यांनी लिहून घेतलेलं आहे. आणि आपण आता धम्म उपासिका आहे, 10 दिवस आपण हे प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि पुढं मला अशी अपेक्षा आहे की आपल्या विहारामधून माझ्या माता भगिनी पुढं केंद्रीय शिक्षिका होण्यासाठी पुढचं प्रशिक्षण घेतील आणि केंद्रीय शिक्षिका होऊन बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करतील ही आम्ही आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करते. आपण मी आपल्याकडे 3 वेळा आलेली आहे आणि तिन्ही वेळेला आपण सर्वांनी मला खूप छान असा प्रतिसाद दिलेला आहे आणि एकदम शांत असं आपण काय केलेलं आहे. माझं जे म्हणणं आहे, मी जे सांगत होते ते आपण ऐकून घेतले, त्यासाठी मी आपल्या सर्वांची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय संविधान. Thank you.